भाजप नेते गिरीश महाजन यांच्याशी संबंधित गुन्ह्याच्या तपासासाठी गेलेल्या पथकानं एक टेम्पो भरून कागदपत्र जप्त केली आहेत. पुणे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. जळगावमधील एका शैक्षणिक संस्था ताब्यात घेण्यासाठी संस्था संचालकांचं अपहरण आणि खंडणी प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये गिरीश महाजनांसह 29 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान महाजन यांचे निकटवर्ती असलेल्या 5 जणांच्या घरी पुणे पोलिसांच्या पथकानं छापा टाकला. त्यानंतर 5 जणांच्या घराची झडती घेण्यात आली. यावेळेला संस्थेशी संबंधित कागदपत्र ही आणि आणखी एक आरोपी तानाजी यांच्या घरी सापडली आहेत, जी संस्थेमध्ये असणं अपेक्षित होतं. या कागदपत्रांमधून मोठे धागेदोरे मिळण्याची शक्यता असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे. खूप मोठ्या प्रमाणात रेकॉर्ड हस्तगत केलेलं आहे. जुनं रेकॉर्ड, नवं रेकॉर्ड, या 2 वर्षात केलेले खोटे बनावट रेकॉर्ड, खोटे प्रोसिडिंग, हे सगळं जप्त केलेलं आहे अशी माझी माहिती. 1917 जे रेकॉर्ड आहे संस्थेच्या स्थापनेपासून तर 2012 हे रेकॉर्ड तानाजी बोईटे घेऊन पळून गेलेला होता. प्रशासक नियुक्ती झाली तेव्हापासून प्रशासकांनी तानाजी बोईटेवर 2-3 नोटीस बजावल्या होत्या की ते संस्थेचा रेकॉर्ड संस्थेला परत कर. परंतु तानाजी बोईटेने तेव्हा कुठल्याही जुमानलं नव्हतं त्या नोटीसींना. आत्ता तपास, मोक्याचा तपास चालू आहे. आत्ता आपण, मी तुम्हाला आत्ता या गोष्टीमध्ये काही सांगू शकत नाही कारण का तपास चालू आहे. उद्या तपासात आणखीन काही नवीन निष्पन्न होईल, त्यामुळे हे हा सगळा तपासाचा भाग आहे. त्यामुळे आत्ता त्याच्यावर न सांगणं उचित आहे.